आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नगरपालिकेतील 3% निधी तातडीनं मिळावा, अंध अपंग कल्याण संघाची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी. इचलकरंजी नगरपालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेला 3% निधी तातडीनं मिळावा अशी मागणी अंध अपंग कल्याण संघानं केली आहे. शासनाने एकूण उत्पन्नाच्या 3% इतका निधी अपंग निधी म्हणून राखीव ठेवलाय. इचलकरंजी नगरपालिकेनं 2017-18 साठी 1,26,00,000 इतका निधी जाहीर केलाय. मात्र त्याचा पहिला हप्ताही अपंगांना मिळालेला नाही, तर 2013-2017 दरम्यानचा थकीत अपंग निधी 2,59,00,000 रुपये असून तोही अपंगांना अद्याप मिळालेला नाही. याबाबत अंध अपंग कल्याण संघाच्या वतीनं मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन अपंगांचा निधी तातडीनं द्यावा अशी मागणी केली आहे. याशिवाय अपंगांना घरकुल बांधण्यासाठी वेगळी तरतूद करावी, नवीन अर्जांचे व्हेरिफिकेशन तातडीनं व्हावं आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. येत्या 9 जुलैपूर्वी मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे, धनाजी जाधव, दादासो कांबळे, अब्दुल मुल्ला, दिलीप कांबळे, अल्लाउद्दीन जमादार, अक्काताई संगपाळ, सुशीला जासून, विवेक पडुदे, अमित कोरवी, शाहिद नाईक, पार्वती बेफोर्ड, प्रवीण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.